बातमी अहमदनगर मधून। अहमदनगर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। यावेळी बोलत असताना बाळासाहेब थोरातांना टोला लगावलाय, नेमकं काय म्हणालेत विखे पाटील पाहूया। तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे, कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे, फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम या निमित्तानं जनार्दननी सुरू केलं। खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे, आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे, आय पी एल सारखा संघ बदलून चालणार नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।